हाय फ्रेंड्स, वेदा आणि मॉम किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवणार आहोत. त्यासाठी मी एक बाउल मोड आलेली मटकी घेतली आहे. त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालणार आहे. थोडीशी हळद व 1 चमचा तेल घालून उकडत ठेवूया. आपण 10 मिनिट उकडत ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण कांदा व खोबरे भाजून घेऊया. कांदा व खोबरे भाजून घेतल्यामुळे मिसळीला छान अशी चव येते. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तेलामध्ये कांदा भाजून त्याची ग्रेव्ही बनवू शकता. आता आपण खडा मसाला भाजून घेऊया. त्यासाठी मी 2 मिरी, 2 लवंग व थोडी दालचिनी घेतली आहे. त्याचबरोबर 4-5 लसणाच्या पाकळ्या व जिरे तिळ भाजून घेणार आहे. कोणत्याही रेसिपीमध्ये जर आपण खडा मसाला घालणार असेल तर तो थोडासा भाजून घ्यावा, त्यामुळे त्याला तेल सुटते व आपल्या रेसिपीमधून खडा मसाल्याचा सुगंध छान येतो. 10 मिनिट झाले आहेत, आपली मटकी शिजली आहे. आता आपण भाजलेला मसाला बारीक करणार आहोत. त्यामध्ये मी भाजलेला कांदा व खोबरे घालणार आहे. थोडेसे पाणी घालून बारीक करून घ्यायचे. आता आपण मिसळ बनवायला घेऊया. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये मी 3 चमचे तेल सोडणार आहे. व थोडे जिरे व मोहरी घालूया. आपण 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतला आहे मी, तो तेलामध्ये लालसर भाजून घेऊया. त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालूया. थोडीशी हळद, व कांदा लसूण चटणी तेलामध्ये भाजून घेऊया. तेलामध्ये चटणी भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये जे आपण वाटण बारीक केले होते ते आपण घालून घेऊया. ते पण आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. त्यामध्ये आपण उकडलेली मटकी घालून घेऊया. इथे मी मटकी व मटकीचे पाणी वेगवेगळे केले आहे. आता आपण त्यामध्ये उकडलेला बटाटा घालूया, तो मी एकदम बारीक केला आहे. व त्याचबरोबर उकडलेल्या बटाट्याची मी बारीक काप केले आहे, ते पण त्यामध्ये घालणार आहे.
त्यामध्ये मी उकळलेले मोहऱ्याचे पाणी जे साईडला ठेवले होते ते घालणार आहे. व थोडे पाणी गरम करून घालूया. ओला नारळ बारीक करून घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे घालून घेऊया आपण. 1 चमचा मिसळ मसाला, 2 मीठ, 2 थोडीशी कोथिंबीर घालून 10 मिनिट शिजवत ठेवूया. व आपली मिसळ तयार झाली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.